आगे दोबारा मुझे मौका आने का मिला तो फिर मैं यहाँ पे बार बार आऊँगा, क्योंकि अम्बेडकर साहब ने पूरा संविधान लिखा, पूरा देश जानता, पूरा वर्ल्ड जानता है और सभी लोगों को समानता का अधिकार दिया है, और जिसकी वजह से आज हम आज़ाद हैं, जिसकी वजह आज हम आज़ाद हैं, खुली सांस ले रहे हैं और आज देश का 75वां एक तरीके से सालगिरह मना रहे हैं। महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा घेऊन माननीय इंजिनियर वासिम पात्रमजी म्हणजे ह्युमन राईट्सची मुवमेंट देशभर चालवतात, इतक्या लहान वयामध्ये त्यांची तळमळ, त्यांचं कार्य पाहून खरोखर अभिमान वाटतो। एवरीवन प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल। थँक्यू। जय भीम, नमो बुद्धाय। आपण या ठिकाणी ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी आलेलो आहे। आपण सर्वांना माहिती आहे की जगभरात सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी मूर्तीची स्थापना केली ती याच ठिकाणी केलेली आहे, आणि आज या ठिकाणी माननीय इंजिनियर वसीम अक्रम, राष्ट्रीय अध्यक्ष जस्टिस असोसिएशन, हे या ठिकाणी आवर्जून आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने या भूमीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत दादासुद्धा आहेत, आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या सर आप जो ये ऐतिहासिक जगह है, बाबासाहेब ने यहाँ पर सबसे पहले बुद्ध की मूर्ति की स्थापना की, आज देश का 75वां स्वतंत्र दिन भी मनाया जा रहा है, तो आप क्या कहेंगे, इस भूमि पर आकर आपको कैसे लग रहा है और आपकी क्या सोच है इस भूमि के बारे में और बाबा साहब के मूवमेंट के बारे में? आप पहले तो आप सभी लोगों का धन्यवाद जो आप लोगों ने यहाँ मुझे आने का मौका दिया, और जिस तरीके से आप बता रहे हैं कि आप बाबा साहब अम्बेडकर साहब यहाँ पे आए, उन्होंने यहाँ पे मूर्ति की एक तरह की स्थापना की, यह मेरे लिए बहुत ही शुभ दिन है। मैं उस जगह आया हूँ जहाँ से भीमराव अम्बेडकर बाबा साहब ने एक तरीके से यहाँ पे रहे और यहाँ पे अपने आंदोलनों की तैयारी की, एक तरीके से यहाँ पे एक लोगों को जागरूक किया और उस अत्याचार शोषण के खिलाफ लड़ा, प्लस जो हमारे अंग्रेज़ों का राज था उस टाइम पे उनके खिलाफ एक अभियान चलाया, उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ। और मुझे भी इस जगह मौके मिला आने का, मैं भी बाबा साहब अम्बेडकर के उन पर चलकर जो शोषण अत्याचार जुल्म है उनके खिलाफ मैं लड़ने की कोशिश कर रहा हूँ, और आगे दोबारा मुझे मौका आने का मिला तो फिर मैं यहाँ पे बार बार आऊँगा, और क्योंकि अम्बेडकर साहब ने पूरा संविधान लिखा, पूरा देश जानता, पूरा वर्ल्ड जानता है और सभी लोगों को समानता का अधिकार दिया है, और जिसकी वजह से आज हम आज़ाद हैं, जिसकी वजह आज हम आज़ाद हैं, खुली सांस ले रहे हैं और आज देश का हम 75वां एक तरीके से सालगिरह मना रहे हैं, ये हमारे लिए बहुत ही शुभ चिंतक एक तरीके से बात है। आप यहाँ पर आए, आप देख रहे हैं यहाँ पर जो मंदिर का निर्माण किया जा रहा है, बुद्ध विहार का निर्माण किया जा रहा है, टेक्सासी दादा के साथ आपने कार्य किया है, तो क्या कहेंगे इस बारे में? ये मैं बहुत बहुत एक तरीके से आभारी हूँ, और ये निर्माण हो रहा, मैं तो बोल रहा हूँ बहुत जल्दी, जितनी जल्दी हो सके इसका निर्माण कंप्लीट हो और एक बार फिर हमें दोबारा आने का मौका मिले। दादा का और सबसे बड़ा सर का बहुत बहुत वो है कि एक तरीके से नींव रख रहे हैं और उसका पूरा एक तरीका उसको वर्क देख रहे हैं और उसको कंप्लीट कराने की कोशिश कर रहे हैं। दादा काय सांगाल आजच्या या 75वां जन्म स्वातंत्र्य दिनानिमित्त, संविधानाच्या माध्यमातून आपण हे 75 वर्ष आपण साजरे करतो आहे, आणि तसंच या बुद्ध विहाराबद्दल काय खरं म्हटलं तर या देशातील शेडू कास्ट, शेडू ट्राईब्स, ओबीसी, मुस्लिम, ख्रिश्चन, सीख, जैन, लिंगायत, बौद्ध हे सगळे या देशाचे मालक आहेत, आणि या लोकांना सर्वात जास्त आनंद झालेला आहे की एकदा आम्ही ब्रिटिशांच्या तावडीतून सुटलेलो आहोत, आता ज्यांची वैचारिक गुलामी आहे आमच्यावर, ते ब्राह्मणवादाची जी गुलामी आहे त्या ब्राह्मणवादाच्या गुलामीतून आम्हाला मुक्ती देण्याचा लढा करायचा आहे, आणि मला फार मोठा आनंद वाटतो ज्यांना मी सत्यशोधक म्हणेन, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा घेऊन माननीय इंजिनियर वासिम अक्रमजी म्हणजे ह्युमन राईट्सची मुवमेंट देशभर चालवतात, इतक्या लहान वयामध्ये त्यांची तळमळ, त्यांचं कार्य पाहून खरोखर अभिमान वाटतो, आणि त्यांच्यासारख्याच्या पाठीशी लोकांनी त्यांचं ऐकावं, स्वतःचे प्रश्न सोडून घेण्यासाठी त्यांच्याकडे यावं, दुसरा तुमचा फायदा घेण्यासाठी त्यांनी वासिम भाईकडे यावं असं मी जाहीर आव्हान करतो।
आणि वाशिमबाईंनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर बनवा, खरोखर त्यांच्यासारख्यांच्या वाणीतून आलेलं आहे, हे लवकरात लवकर बनेल। आणि मला असं वाटतं 2 ते 2.5 वर्षामध्ये ये धम्मभूमी ही इमारत तर तयार होईलच। समोर दीक्षाभूमीची आम्ही इमारत उभी करतो आहे, बाजूला चैत्यभूमीची इमारत उभी करतो आहे। आणि समाजाच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं प्रबुद्ध समाज घडवण्याचं, ते खरं काम इथं होणार आहे। कारण बाबासाहेबांची संकल्पना होती की देशामध्ये 7 ठिकाणी धम्म प्रचार केंद्र सुरू करायचे आहेत, आजपर्यंत ते झालं नाही। ही पहिली म्हणजे धम्मभूमी असेल जिथं बाबासाहेबांच्या स्वप्नातील पहिलं धम्म प्रचार केंद्र सुरू झालेलं असेल, ते मी जाहीर करतो। आणि लवकरात लवकर आम्ही धम्मभूमी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने इथं शाळा सुरू करतो आहेत, सिम्बॉल ऑफ नॉलेज या नावाने। आणि इथले जे देवरोडवासी आहे त्यांच्या त्या मुलांच्यासाठी लोकांच्यासाठी त्यांच्या उन्नती अनेक गोष्टी इथं होतील, हे लवकरात लवकर त्यांना कळेल। धन्यवाद।